देव देवतांचा महाल कोकण, प्रथा सणांचा महान कोकण म्हणजे असं. नमस्कार मित्रांनो, सध्या आहे ना कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आपण. तर त्यातीलच आपल्या गुहागरमध्ये ना एक संकासूर ही जी संकल्पना आहे ना ती शिमग्यातील कुठेतरी महत्त्वाची संकल्पना मानली जाते. आणि संकासूर म्हणजे ना एक प्रकारचं फॅसिनेट करतं संपूर्ण शिमगोत्सवाला. तर आज तेच आपण आपल्या व्हिडिओतून दाखवणार आहोत. मागच्या वेळेला आपण मागच्या व्हिडिओमधून बरेच वेळा संकासूर आपण दाखवले होतो, पण आजची व्हिडिओ ना पूर्णपणे वेगळी असणार आहे. आलो ॲक्च्युली आपण अडुर या गावामध्ये, आणि अडुर या गावामधील संकासूर ना थोडा स्पेशल आहे. म्हणजे इथली गोष्ट जर तुम्हाला थोडक्यात सांगायची झाली तर अक्षरशः अंगावरती काटा येईल असा इथला अनुभव मी मागच्या वेळेलासुद्धा घेतला होता. तर तोच अनुभव तुमच्यापर्यंत आज मी दाखवणार आहे. तर तो काय आहे ना तुम्हाला तर मी रिव्हील करत नाही, डायरेक्ट आपण त्या ठिकाणी जाऊया आणि तुम्हाला तो डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतो आणि नंतर मग तुमच्याशी संवाद साधता. सो कुठे जाऊ नका, व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.
रत्नागिरी जिल्ह्यात तर इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही सहसा, त्यामुळे प्रसिद्ध असा अडूरगावचा पोहणीचे खेळ संकासूर आणि आगीतून धावणारा तो संकासूर हे सगळंच म्हणतात ना महाराष्ट्रभर नाही तर जगभर प्रसिद्ध झालंय सोशल मीडिया थ्रू. बऱ्याच एबीपी माझा किंवा इतर सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती हे सगळे व्हिडिओज आहेत. सो बेसिकली
शिमगा म्हटलं की ह्या सगळ्या जल्लोष आणि एनर्जी असते ती इकडे पाहायला मिळाली. थोड्या वेळापूर्वी हे सगळं पूर्ण ग्राउंड यांना भरलेलं होतं, आता तरी कमी आहे. म्हणजे 2-3 तासाचा कार्यक्रम असतो, फक्त बघण्याचा म्हणजे बघण्यासारखा असतो आणि छान मजा येते. असे सगळे कार्यक्रम, असे सगळे सोहळे, असे सगळे पालखी भेटीचे सोहळे, शिमगे, शिंपणी, हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात यावं लागेल. येवा गोघण आपलं जसं आम्ही नेहमीच सांगत असतो, तर शिमगा अनुभवायचं आहे तर रत्नागिरीत यावं लागेल. तर थँक्यू दादा, ॲक्च्युली तुला पुन्हा एकदा भेटून खूप छान वाटलं आणि इतक्या दूरवरून तू स्पेशली अनुभव घ्यायला आला. नक्की नक्कीच, कारण मी लास्ट इयर पण आलो होतो पण मला यावंसं वाटलं. कारण म्हणतात ना याची देही याची डोहळा हा खरं तर म्हणतात ना नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लोक कुठून कुठून येतात. आपण तर बाजूच्याच तालुक्यात आहे, सो नक्कीच वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिमग्याचे व्हिडिओज बनवणं हा माझा तरी प्रयत्न राहिला, तसं तुम्ही देखील बनवताय. त्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी शुभेच्छा. कोकण संस्कृती परिवारातले जे कोणी सबस्क्रायबर व्ह्यूअर असतील भावाच्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू. आणि खूप छान वाटलं, अशीच भेट आमची होत राहणार आहे. फक्त वेळ आणि काळ जुळायला पाहिजे.